काय सांगता, अजित पवार आपल्या गटाच्या मंत्र्यांचं प्रगती पुस्तक काढणार? राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेलाय, त्यामुळे अजित पवार गटाची पक्ष बांधणीवरून बोंब झाले. पक्ष बांधणीवरून त्यांचं तिकडे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे आता अजित पवार गटाचं प्रगती पुस्तकाचं कनेक्शन समोर आलंय. या प्रगती पुस्तकाचा संबंध काय आणि हे आत्ताच का समोर आलंय, ही अजित पवारांची खेळी आहे का, याची उत्तरं याच व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. देवगिरी हे अजित पवारांचं शासकीय निवासस्थान, याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. दिव्य मराठीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीतील 8 मंत्र्यांना खात्यांची जबाबदारी देण्यात आली, त्यानंतर काही जिल्हे नेमून देण्यात आले. पक्ष वाढवण्यासाठी अजितदादांनी या 8 मंत्र्यांना जबाबदारी दिली, पण त्याचं काय झालं, हे मंत्री आपल्या जिल्ह्यात जातच नाहीयेत असं सांगण्यात येतंय. मंत्रीपदाची शपथ घेऊन जवळपास 1 महिना लोटलाय, पण निवडून दिलेल्या जिल्ह्यात न जाणं मंत्र्यांना नापसंत असल्यामुळे पक्ष बांधणीचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. या मंत्र्यांना खात्यांची आणि पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली, त्यानुसार कार्यकर्त्यांचा मेळावा घेणं, शिबिरांना हजेरी लावणं, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणं हे काहीही होताना दिसत नाहीये. त्यामुळे देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत नाराजीचा सूर उमटलाय. आता तुम्ही म्हणाल, पक्ष बांधणी आणि प्रगती पुस्तकाचा काय संबंध? होय, याचा संबंध आहे. आगामी काळात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष जोमानं कामाला लागलेत. त्यानुसार कामाचा सपाटा लावलेल्या अजितदादांनी देखील आता मोठा निर्णय घेतलाय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रगती पुस्तक काढण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलाय. ज्या मंत्र्यांनी कामं केली आहेत त्यांचं नाव या प्रगती पुस्तकावर येणार आहे. मग कोणत्या मंत्र्यांनी कोणतं काम केलंय याची सर्व माहिती या प्रगती पुस्तकातून समोर येणार आहे आणि ही माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे. मग आता घोडं अडलंय कुठं? प्रगती पुस्तक काढण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतलाय खरा, पण मंत्र्यांनी आतापर्यंत काय काय केलंय, कोणती कामं केली आहेत, जनतेच्या मनात काय, याची सर्व माहिती अजित पवारांना द्यावी लागणार आहे. पण या मंत्र्यांनी खरंच कामं केली आहेत का असा प्रश्न आता खऱ्या अर्थानं समोर उपस्थित होतोय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.